मुलांनो सुस्वागतम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता बारावी हा अनिवार्य विषय आहे याचा अर्थ असा की सक्तीचा विषय आहे कलाशाखा वाणिज्य शाखा आणि विज्ञान शाखा या तीनही शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना हा विषय कंपल्सरी आहे या विषयावर आपण जर्नल घेणार आहोत त्यासाठी सूचना पहा एका प्रकरणावर कोणतंही एकच जर्नल लिहायचं आहे एकूण पाच प्रकरण आहेत म्हणजे पाच प्रकरणावर एकूण पाच जर्नल लिहायची त्यासाठी वीस गुण असणार आहेत आज आपण प्रकरण क्रमांक दोन पर्यावरणीय प्रदूषण या प्रकरणावर चौथं जर्नल घेणार आहोत या चार जर्नलपैकी कोणतंही एक तुम्ही लिहू शकता चला तर पाहूया क्रमांक चारचं जर्नल विषय घेतलाय घन कचरा म्हणजे काय घणकचऱ्याचे स्त्रोत सांगा स्रोत म्हणजे मार्ग सांगा याचं जर्नल असं लिहायचं आहे घणकचरा घणकचऱ्यात घरगुती कचरा व्यावसायिक कचरा कार्यालयीन कचरा बांधकाम आणि घरे पाडताना कचरा स्वच्छता करतानाचा कचरा व ई कचरा औद्योगिक कचरा इत्यादी प्रकार येतात याला घनकचरा म्हणतात घणकचरा म्हणजे काय ह्या तीन बाबी समजून घ्या घणकचरा म्हणजे वाया गेलेले अन्न घरे बांधताना किंवा पाडतानाचा कचरा घणकचरा म्हणजे द्रव किंवा वायुरूपात नसणारा कचरा घनकचरा म्हणजे म्युन्सिपल औद्योगिक व शेतातील कामातून तयार झालेला टाक तयार झालेली टाकाऊ सामग्री म्हणजे घनकचरा होय आता घनकचऱ्याचे स्रोत किंवा मार्ग पाहूया एक घरगुती कचरा घरातील कचऱ्यामध्ये भाजीपाल्याची साले खराब झालेले अन्न काचेच्या वस्तू पुठ्ठा प्लास्टिक पिशव्या फोम इलेक्ट्रॉनिक कचरा आणि फर्निचर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो दोन शेती कचरा पिकांचे अवशेष जनावरांच्या विष्ठा पीक प्रक्रियेतील कचरा इत्यादी तीन व्यावसायिक कचरा यात पॅकेजिंग सामग्री टाकाऊ कार्यालयीन उपकरणे फर्निचर ई कचरा इत्यादी असतात चार जैववैद्यकीय कचरा हा क्लिनिक पॅथॉलॉजी लॅब आणि हॉस्पिटलमधून येतो यात प्रामुख्याने संसर्गजन्य कचरा सुया चाकू मलमपट्ट्या शरीराचे भाग व कालबाह्य औषधे इत्यादींसारखे घटक असतात पाच ई कचरा हा इलेक्ट्रॉनिक व घरगुती उपकरणाच्या वापरातून निर्माण झालेला कचरा होय ई कचऱ्याचे तीन मुख्य श्रेणींमध्ये वर्गीकरण केले गेले आहे मोठी घरगुती उपकरणे आय टी व दूरसंचार आणि ग्राहक उपकरणे रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मोठ्या घरगुती उपकरणांचे प्रतिनिधित्व करतात पर्सनल कॉम्प्युटर मॉनिटर आणि लॅपटॉप आय टी आणि टेलिकॉमचे प्रतिनिधित्व करतात तर भ्रमणध्वनी दूरदर्शन संच ग्राहक उपकरणाचे प्रतिनिधित्व करते सहा औद्योगिक कचरा औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणारा कचरा यामध्ये उत्पादक प्रक्रियेतील टाकाऊ घटकांचा समावेश होतो एवढं जर्नल लिहायचं आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल तसेच आवडलेला व्हिडिओ लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील विसरू नका त्यांना व्हिडिओच्या लिंक जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा